शारदीय नवरात्र उत्सवात श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते इथं येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शेतकरी संघाला फेब्रुवारी महिन्यात प्रस्ताव दिला होता मात्र शेतकरी संघ व्यवस्थापनानं त्याकडं दुर्लक्ष केलं त्यामुळं जागा ताब्यात घेण्याची वेळ आली या प्रकरणी आपल्यावर होणारे सर्व आरोप सपशेल खोटे आणि राजकीय हेतूनं केले आहेत शेतकरी संघाची जागा हडप करण्याचा आरोप सिद्ध झाला तर पालकमंत्री पदाचा राजीनामा देईन असं नामदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आज कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेण्यावरून पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री केसरकर यांनी याबाबत खुलासा केला नवरात्र उत्सवात श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी शेतकरी संघ व्यवस्थापनाला फेब्रुवारी महिन्यातच प्रस्ताव दिला होता मात्र शेतकरी संघ व्यवस्थापनानं त्याला प्रतिसाद दिला नाही नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांना गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय त्यावर निव्वळ राजकीय हेतून आरोप करणं योग्य नाही शेतकरी संघाची जागा हडप करण्याचा तर पालकमंत्री पदाचा राजीनामा देईन असं नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं मुळातच संस्थेबद्दल आम्हाला आदर आहे संस्था चांगली व्हावी याच्यासाठी तर आम्ही त्यांच्यावर प्रशासक दिलेला आहे शासनाच्या वतीने परंतु कोल्हापूरला ज्या ठिकाणी दोन दोन फ्लोअर्स मोकळे आहेत आणि भक्त मात्र पावसामध्ये भिजत आहेत उन्हामध्ये त्रस्त होत आहेत हे चित्र फारसं चांगलं नाही आणि आम्हाला पाहिजे तर आम्ही ॲक्विशन सुद्धा करू शकतो पण आम्ही असं कधीही केलेलं नाही आहे आम्ही सामोपचाराने करतो आणि भाड्याने मागितलेलं असताना भाड्याने ते द्यायला पाहिजे होतं नसलं तर मग सरकारला आपला अधिकार वापरायला लागतो पंधरा तारीख आता बघा आज तारीख किती आहे पंधरा तारीखला फक्त सोळा सतरा दिवस राहिले आम्हाला रांगांची व्यवस्था तरी केली पाहिजे त्याला जोडून दसरा येणार तो आपण महाराष्ट्राचा फेस्टिवल म्हणून जाहीर केलेला आहे त्याच्यावर आपण एक कोटी रुपये खर्च करणार आहे त्याच्या मिटिंग व्हायच्या आहेत राजकारण केवळ नगरपालिकेच्या निवडणुका महापालिकांच्या जवळ आल्या म्हणून राजकारण करता येणार नाही आणि महालक्ष्मीकडे तर करताच येणार नाही पालकमंत्र्यांचा अगदी वन पर्सेंट जरी हे दिला तर मी पालकमंत्रीपद सोडून देईन मला काय असणार त्याच्यामध्ये माझा काही इंटरेस्ट नाही कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा जतन करणं आणि पर्यटनदृष्ट्या कोल्हापूरचा विकास करण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचा वारसा जपणं हाही त्यामागचा उद्देश आहे श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्याच्या प्रश्नात राजकारण आणू नये असं आवाहन त्यांनी केलं तसंच शेतकरी संघानं दिलेल्या संयुक्त सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं खाजगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शाळांच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील मात्र शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कोणताही बदल होणार नाही राज्यातील एकाही शाळेचं खाजगीकरण केलं जाणार नाही असा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री केसरकर यांनी दिला बघितला शाळांचे तुम्ही बघितलं की ग्रामीण भागामध्ये गेला डोंगराळ भागामध्ये गेला शाळा गळतात त्याला प्लास्टर नाही आणि ते पैसे जर कंपन्यांनी दिले तर ते कोणाला मिळणार आहेत त्या मुलांना मिळणार ना आम्ही काही शाळा त्यांच्या नावावर करत नाही आहे शाळा त्यांनी चालवायच्या नाही आहेत आम्ही पगार देणार आहोत जे स्कूल कमिटीचे अधिकार आहेत तसेच राहणार आहेत फक्त सी एस आरचा पैसा हा शाळांच्या दुरुस्तीसाठी वापरता येणार हा केवढा मोठा निर्णय आहे मुलांसाठी त्यांना त्यांचे टी व्ही असतील त्यांच्या कॉम्प्युटर लॅब्ज असतील सगळ्या मिळायला लागतील नाहीतर हा पैसा कुठल्या तरी एन जी ओच्या ताब्यात जातो आणि तो शिक्षणासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी पैसा वेस्ट होतो सुद्धा एक गैरसमजाचा भाग आहे कुठलाही सर्वे व्हायला लागला की जणू काही शाळा बंदच होणार अशी जी काय आवई उठवायची हे संपूर्णपणे चुकीचं आहे एकही शाळा बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही एका बाजूला शासन आपल्या दारी म्हणायचा आणि मंत्रालयात मात्र एजंटांचा सुळसुळाट ठेवायचा असा प्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय या आरोपालाही केसरकर यांनी खरमरीत उत्तर दिलं बोलण्याला काही अर्थ नसतो कोण ते दाखवा ना थेट जर मुख्यमंत्र्यांना भेटता येतं थेट कुठल्याही मंत्र्याला भेटता येतं कशाला एजंट लागणार सांगा मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की मी ज्याला ह्या डिपार्टमेंटचा सा कार्यभार सांभाळला त्याला माझ्याकडे असेच एजंट लोक आले होते आम्ही तुम्हाला वर्षाला पंचवीस कोटी रुपये देतो तुम्ही हे जे शाळांना परवानगी देतात ते आम्ही आणलेल्या परवानग्या द्या मी असं केलं नाही परवानग्या मी सह्या करतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर कार्यक्रम करतो फाईल आणि गुलाबाचं फूल देतो कोट्यावधी रुपये काय कोणाला नको असतात असं बिलकुल नाही परंतु ही आमची काम करायची पद्धत नाही आमची काम करायची पद्धत ही जनतेसाठी काम करायची पद्धत आहे नाहीतर त्यावेळेला मी ती ऑफर स्वीकारली असती ॲडमिशनसाठी तशी ऑफर आली होती महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आम्ही काम करतो मुंबई ही मायानगरी आहे मुंबई हे कमर्शियल कॅपिटल आहे भारताचं अशा ऑफर येत राहणार म्हणून ते आमच्याशी संबंधित असतात असं समजू नका कुठल्याही एजंटला कोणीही बळी पडू नका त्या एजंटचा कसा हे करायचा त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहोत तुम्ही फक्त आम्हाला नावं द्या हे लोक असं करतात म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेऊ कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर केला असून पावसाळा संपल्यानंतर कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते चकचकीत होतील असं नामदार केसरकर यांनी सांगितलं गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि गणेश भक्तांनी नियमांचं पालन करून कोल्हापूरचा लौकिक कायम ठेवावा असं आवाहनही नामदार केसरकर यांनी केलंय पत्रकार परिषदेला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते